महाराज नावाचा चित्रपट जो 14 जून रोजी नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित होणार होता, पण तो झाला नाही कारण गुजरात न्यायालयानं त्याला स्थगिती दिली 18 तारखेपर्यंत. आता महाराजची खरी कहाणी काय? तर धर्मगुरूंच्या विरोधात लढला गेलेला असा एक खटला ज्यामुळे सबंध समाज ढवळून निघाला होता. तर ही गोष्ट आहे 1862 ची. करसनदास मूलजी नावाचा एक तरुण पत्रकार जो वैष्णव समाजातून येतो आणि जो अनिष्ट चालीरीती ज्या धर्मातील आहेत त्या विरोधात बोलतो, विधवा पुनर्विवाहाबद्दल त्याची लेखणी चालते, त्या व्यतिरिक्त जे पुजारी आहेत ते महिला भक्तांवरती कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करतात या घटना तो उघडकी सांगतो आणि मग त्यावर एक खटला चालतो आणि मग त्याचा ऐतिहासिक निर्णयही समोर येतो. आणि या सगळ्या सत्य घटनेवर आधारित महाराज नावाचा चित्रपट, आमिर खानचा जो मुलगा आहे जुनैद खान त्याची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहे आणि जयदीप अहलावत देखील या चित्रपटामध्ये आहेत, असा महाराज नावाचा सिनेमा 14 जून रोजी प्रदर्शित होणार होता, पण तो झाला नाही कारण काही हिंदुत्ववादी संघटनांनी याला आक्षेप यावर घेतलेला आहे आणि यामुळं या चित्रपटामुळे आमच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असा आक्षेप घेतल्यामुळं गुजरात न्यायालयानं याला स्थगिती दिली आहे. तर 25 जानेवारी 1862 ही तारीख इतिहासामध्ये नोंद आहे कारण या दिवशी तो ऐतिहासिक खटला झाला होता आणि मग न्यायालयानं निकाल दिला होता. पण धार्मिक भावना दुखवल्या जातील, धार्मिक गोष्टी उघड होतील म्हणून हे सगळं जे प्रकरण आहे ते दाबून ठेवण्यात आलं. न्यायालयाने जे निकाल दिला होता, जे काही न्यायालयाचं वक्तव्य होतं ते देखील आपल्यापर्यंत येऊ दिलं गेलं नाही. पण जेव्हा आता ही फिल्म येते त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना याच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. पण हे एकंदर प्रकरण काय होतं, असं काय घडलं होतं ज्यामुळे ह्या सगळ्या आता गोष्टी घडत आहेत ते आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश मोरे, स्वागत करतो तुमचं बाई मनुसमध्ये. तर जदुनाथ महाराज नावाच्या एका मोठ्या बुवानी करसनदास नावाच्या वैष्णव समाजातून येणाऱ्या मुलाच्या विरोधामध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये केस टाकली आणि 50,000 रुपयांचा तो अब्रू नुकसानीचा दावा होता त्यामध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या मुलानं, या पत्रकार मुलानं आमच्या धार्मिक भावना दुखावतील असं लेखन केलं आहे आणि आमची जी धार्मिक प्रतिमा आहे ती मलिन करण्याचं काम यांनी केलं आहे आणि त्यामुळं आम्ही हा अब्रू नुकसानीचा दावा ठोकत आहोत. आणि मग या जदुनाथ महाराजांनी त्यांच्यासोबत 31 जे साक्षीदार होते ते देखील सोबत ठेवले होते, त्यामुळं तो दिवस बॉम्बे हायकोर्टामध्ये फार महत्त्वाचा होता कारण सगळ्यांचं लक्ष त्या खटल्याकडे लागून होतं आणि तुफान गर्दी त्या दिवशी हायकोर्टामध्ये जमा झाली होती. पण या खटल्याविषयी बोलण्याच्या अगोदर हा करसनदास नेमका कोण होता आपण ते जाणून घेऊयात. तर करसनदास एक साधारण मुलगा जो आधीपासूनच त्याची इच्छा होती की समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्याविषयी आपण बोललं पाहिजे. तर मग तो हळूहळू त्याला वाटलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण तर करतोच आहोत पण आपल्याला काहीतरी ठोस एक आपल्याला साधन लागेल ज्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींच्या विरोधात बोलू शकू. आणि मग स्थानिक एका दैनिक जे होतं त्यामध्ये तो रुजू झाला आणि मग त्यामध्ये लिखाण त्याने सुरू केलं. आणि असं असताना एकदा त्याने एक लेख लिहिला विधवा पुनर्विवाह संदर्भात आणि त्याने फार विद्रोही स्वरूपात तो लिहिल्यामुळं समाजामध्ये त्याच्या विरोधात रोष व्यक्त होऊ लागला. अनेक जण त्याला नावं ठेवू लागली आणि तो ज्यांच्याकडे राहत होता, म्हणजे आई तर लहानपणीच वारली होती, मावशीकडे तो राहायचा आणि मावशीला ज्या दिवशी कळलं की हा लेख त्यांनीच लिहिला आहे तेव्हा त्या मावशीनं त्याला घरातून बाहेर काढून टाकलं. अनेक दिवस त्याने मग दैनिकामध्ये देखील काम केलं पण त्याला वाटलं की नाही यार, आपण स्वतःचं काहीतरी आपण केलं पाहिजे, आपण इतर ठिकाणी काम करत असल्यामुळे आपल्याला स्वतंत्रपणे काही बोलता येत नाहीये. आणि मग त्याने सत्यप्रकाश नावाचं स्वतःचं एक मासिक सुरू केलं आणि या मासिकाच्या माध्यमातून तो या धार्मिक ज्या चालीरीती आहेत त्याच्या विरोधामध्ये किंवा चुकीच्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या विरोधात तो लिहू लागला. आणि असंच एकदा त्याने एक लेख लिहिला कशा संदर्भात, तर पुजाऱ्यांकडे ज्या महिला जातात म्हणजे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, तर हे पुजारी त्या महिलांच्या संदर्भात कशा पद्धतीचं अनैतिक वागणूक त्यांना देतात किंवा त्यांचा लैंगिक छळ करतात हे सगळं प्रकरण जे आहे ते त्यांनी उघडकीस आणलं आणि त्या संदर्भात लेख लिहिला, त्या संदर्भात बातम्या केल्या. पण असं असताना हे जेव्हा सगळ्या गोष्टी प्रचंड गाजलं हे प्रकरण, तेव्हा या सर्व धार्मिक ज्या संघटना त्या काळात होत्या किंवा जे महाराज जे होते त्यांनी या सगळ्या प्रकरणाविरोधात रोष व्यक्त करायला सुरुवात केली. आणि मग त्यापैकी एक असलेले जदुनाथ महाराज त्यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये ही केस लढवली. कोर्टामध्ये असा दावा केला की यामुळे आमच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या आहेत. आणि मग त्या दिवशी बॉम्बे हायकोर्टामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आणि खटला नेमका कुणाच्या बाजूने जाईल यासाठी सगळे लोक आतुर होते. आणि जदुनाथ यांचे 31 साक्षीदार कोर्टामध्ये ते घेऊन आले होते, त्यामुळे अर्थातच सगळ्यांना असं वाटत होतं की जदुनाथ महाराजांचा जो पगडा आहे तो केसवरती अधिक घट्ट आहे.
पण असं असतानाही करसनदास जे होते त्यांनीही त्यांचं संतुलन ढासळू दिलं नाही, ते डगमगले नाहीत आणि त्यांनी माघारही घेतली नाही. तर त्यांनी काय केलं, तर या उलट 33 साक्षीदार त्यांच्या बाजूनं आणखी बोलावले आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं हे महिलांवरती अन्याय अत्याचार सुरू आहे आणि त्याविरोधात त्यांनी बोलायला सुरुवात केली. या 33 साक्षीदारांच्या साक्षीवरून हा निकाल लागला आणि दिनांक 22 एप्रिल 1862 रोजी जे न्यायमूर्ती होते ज्यांचं नाव अर्नॉल्ड असं होतं त्यांनी या खटल्याचा निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं काही जे होतंय ते चुकीचं होतंय, धार्मिक तुम्ही जे अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहात तो त्यांनी फेटाळून लावला आणि या प्रकरणामध्ये म्हणजे आतापर्यंत जो खटला करसनदास यांनी लढवला त्यासाठी त्यांना 14,000 रुपये खर्च लागला आणि त्यासाठी 11,500 रुपये त्यांना जी नुकसान भरपाई करसनदास यांना द्यावी लागली. आणि त्यानंतर त्यांनी संबंध जे कोर्ट होतं त्यांना संबोधित करताना सांगितलं की धार्मिक गोष्टींच्या नावाखाली जर अन्याय अत्याचार होत असेल तर ते अर्थातच चुकीचं आहे आणि अशा प्रकारे तो खटला करसनदास यांनी जिंकला होता. आणि मग तो ते प्रकरण प्रचंड तेव्हा गाजलं पण त्यानंतर त्याविषयी आतापर्यंत मोठ्या पातळीवर चर्चा होताना कुठेच दिसून आली नाही, कारण एक धार्मिक जो गोष्ट आहे धार्मिक जे प्रकरणं होत होती त्यामुळे धार्मिक जी प्रतिमा ती मलिन होईल अशा पद्धतीचे दावे केले गेले आणि त्यामुळे ही घटना पुढे येऊच दिली गेली नाही. पण यानंतरही करसनदास यांचं काम थांबलं नाही, त्यांनी अनेक असे प्रकरणं उचलून धरले आणि त्या संदर्भामध्ये ते लढले. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा की नको, नेमक्या कोणाच्या मागण्या रास्त आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बाईमनुष्यच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.